नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं की तुम्हाला माहित आहे प्रत्येक रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आपण काय करतो जो काही मागचा आठवडा संपलेला आहे त्या संपूर्ण आठवड्यातील काही निवडक चालू घडामोडीचे प्रश्न घेतो आणि त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकत असतो जसं की मागचा आठवडा आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस ते दोन एप्रिल दोन हजार तेवीस क्लिअर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली स्लाइड पहिला प्रश्न काय आहे आय पी एल दोन हजार तेवीसचा पहिला सामना कोणत्या दोन संघामध्ये झालेला आहे तर सी एस के आणि जी टी सी एस के चेन्नई सुपर किंग्ज आणि जी टी गुजरात टायटन्स या दोन संघामध्ये या ठिकाणी पहिला आय पी एल दोन हजार तेवीसचा या ठिकाणी ते सामना झालेला आहे जे काही वुमन्सचं आय पी एल होतं महिलांचं आय पी एल होतं त्याची आवृत्ती पहिलीच होती दोन हजार तेवीसमध्ये ती ते कोणी जिंकली महिलांचं पहिलं जे काही आय पी एलचा या ठिकाणी एडिशन झालं ते कोणी जिंकलं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न लिहून घ्या पद्मालक्ष्मी कोणत्या राज्यातील पहिल्या ट्रान्झेंडर वकील ठरलेल्या आहेत तर केरळ राज्यातील पहिल्या ट्रान्झेंडर वकील लॉयर या ठिकाणी बनल्या आहेत माननीय पद्मालक्ष्मी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये रेल्वे नेटवर्कचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे तर हरियाणा राज्यामध्ये रेल्वे नेटवर्कचे शंभर टक्के इलेक्ट्रिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत तर अजय सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न स्टार स्पोर्ट्सचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर रणवीर सिंग यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न रोहन बोपण्णा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आरोग्य हक्क विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर राजस्थान हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आर टी एच बिल म्हणजेच राईट टू हेल्थ बिल या ठिकाणी पास करणारं पहिले राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न स्टॅच्यू ऑफ नॉलेजची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर लातूर महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्टॅच्यू ऑफ नॉलेजची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने दयाळू योजना सुरू केलेली आहे तर हरियाणा या राज्य सरकारने दयाळू योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न कोणता देश ब्रिक्स बँकेमध्ये नवीन सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे तर इजिप्त हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्स बँकेमध्ये नवीन सदस्य म्हणून या ठिकाणी सामील झालेला आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न कोणते विमान कोब्रा वॉरियर या सरावामध्ये सहभागी या ठिकाणी करण्यात आलेले होते तर मिराग टू थाउजंड फायटर जेट हे जे काही विमान आहे ते या ठिकाणी कोब्रा वॉरियर या एक्झरसाइजमध्ये सहभागी झालेले होतं पुढचा प्रश्न अग्निवीरांची पहिली तुकडी भारतीय नौदलामध्ये सामील झालेली आहे तर ती कोणत्या आय एन एसमधून ही पहिली तुकडी सामील झाली आहे तर आय एन एस चिलिकातून आणि आय एन एस चिलिका कुठे आहे तर ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे तर या आय एन एसमधून अग्निवीरांची पहिली तुकडी भारतीय नौदलामध्ये या ठिकाणी समावेश झालेली आहे पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे अ मॅटर ऑफ द हर्ट एज्युकेशन इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अनुराग बेहर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पाण्याखाली आण्विक सक्षम हल्ला करणारा ड्रोन कोणत्या देशाने विकसित केलेला आहे तर उत्तर कोरिया या देशाने विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न पथश्री रस्ताश्री प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न कॉल बिफोर यु डीग नावाचं एक ऍप्लिकेशन आहे ते कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे तर नरेंद्र मोदी यांच्याद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ए आय एस फॉर टॅक्स हे जे काही ऍप्लिकेशन आहे ते कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलं आहे तर आयकर विभागाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न न जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पंचवीस मार्चला दरवर्षी या ठिकाणी न जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न आय बी ए वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही जी काही चॅम्पियनशिप आहे हो त्याच्यामध्ये अव्वल कोणता देश आला आहे तर आपला पॅरा भारत देश या ठिकाणी या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे आणि भारताने टोटल किती पदके जिंकली आहेत तर टोटल चार पदके जिंकले आहेत आणि ते चारीच्या चारी, चारी सुवर्ण पदके आहेत बरोबर पुढचा प्रश्न मग हे जे काही चार सुवर्ण पदक जिंकले ते कोणी कोणी जिंकले आहेत तर पहिली महिला खेळाडू आहे नीतू घनगास दुसरी महिला खेळाडू आहे स्विटी बुरा तिसरी महिला खेळाडू आहे निखत जरीन आणि चौथी महिला खेळाडू आहे लोवलिना बोरघेन पुढचा प्रश्न पुढची स्लाइड वायू प्रहार हा जो काही व्यायाम आहे तो कोणाकोणाच्या दरम्यान होता तर भारती भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेना या दोघांच्या दरम्यानचा हा सराव आहे वायू प्रहार सराव पुढचा प्रश्न किती टक्के लोकसंख्येजवळ सुरक्षित पिण्याचे पाणी नाही आहे सव्वीस टक्के लोकसंख्येजवळ या ठिकाणी जे काही ड्रिंकिंगची फॅसिलिटी आहे ती सेफ ड्रिंकिंगची फॅक फॅसिलिटी या ठिकाणी अवेलेबल नाही आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा गणितासाठीचा जो काही अबेल पुरस्कार आहे तो प्रदान कोणाला करण्यात आला तर लुई कॅफेरेली यांना या ठिकाणी दोन हजार तेवीससाठीचा गणितासाठीचा अबेल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये असं सुद्धा विचारलं जातं की अबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो तर गणितासाठी या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो पुढचा प्रश्न रायबरेली हॉकी स्टेडियम चे नाव कोणत्या खेळाडूच्या नावावर ठेवण्यात येणार आहे तर राणी रामपाल यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे पुढचा प्रश्न पीएम मित्र योजना खालील कोणत्या क्षेत्राशी किंवा उद्योगाशी संबंधित आहे तर वस्त्रोद्योग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न इस्रोकडून एकाच वेळी किती उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे तर छत्तीस उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरू केलेली आहे तर छत्तीसगड या राज्य सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न टाटा डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीस कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर मुंबई इंडियन्सने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न साजीबू नोंगमा पनबा हे चंद्राचे नवीन वर्ष कोणत्या राज्यामध्ये साजरे केलेले आहे तर मणिपूर राज्यामध्ये साजरे करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मीडिया पर्सन प्रोटेक्शन बिल दोन हजार तेवीस कोठे मंजूर केलेले आहे तर छत्तीसगड या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न सहकार समृद्धी सौदा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे तर कर्नाटक राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे पुढचा प्रश्न संरक्षण मंत्रालयाने हिमशक्ती प्रकल्पाअंतर्गत कोणत्या संस्थेसोबत करार केलेला आहे तर बी ई एल या संस्थेसोबत करार केलेला आहे पुढचा प्रश्न पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण बनलेले आहेत तर प्रतीक्षा बागडी असं त्यांचं नाव आहे ज्या की सांगली जिल्ह्याला बिलॉंग करतात त्या या ठिकाणी पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी या ठिकाणी बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न बिझनेस समिट दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता तर कोहिमा नागालँड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न पहिली पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची बैठक कुठे झाली आहे तर गांधीनगर गुजरात या ठिकाणी झाली आहे पुढचा प्रश्न पुढची स्लाइड महिला ट्वेंटी म्हणजेच वुमन्स ट्वेंटीची पहिली बैठक कोठे झाली तर संभाजीनगर या ठिकाणी झालेली आहे जी ट्वेंटीची ग्लोबल टेक समिट कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न सायन्स ट्वेंटी विज्ञान ट्वेंटी बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर पुदुचेरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली पुढचा प्रश्न वाय ट्वेंटी इंडिया समिट कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर महाराजा सयाजीराव विद्यापीठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न नागरी ट्वेंटी म्हणजे सिव्हिल ट्वेंटीची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर नागपूर महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज या नावाचे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर श्रीमंत कोकाटे यांनी त्यांचे पहिले इंग्रजी भाषेतील पुस्तक या ठिकाणी लिहिले आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज पुढचा प्रश्न एलिव्हेट एक्सपोची सव्वीसावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली पुढचा प्रश्न ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत तर बिल्मा रौसेफ असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर तपन सैकिया यांना सन्मानित करण्यात आलं पुढचा प्रश्न भारत आणि आफ्रिकन देशाच्या लष्कर प्रमुखांची पहिली संयुक्त परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे पुढची स्लाईड पुढचा प्रश्न आझाद नावाचं जे काही आत्मचरित्र आहे याचे लेखन कोणी केले आहे तर गुलाब नबी आझाद यांनी या ठिकाणी याचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या नॅशनल पार्क्समध्ये किडनीच्या आजाराने चित्ताचा मृत्यू झालेला आहे तर कुनो नॅशनल पार्कमध्ये या ठिकाणी किडनीच्या आजाराने या ठिकाणी एका चित्ताचा जे काही मादी चित्ता होती तिचं या ठिकाणी निधन झालेलं आहे जिचं नाव होतं शशा पुढचा प्रश्न कोणत्या नॅशनल पार्कमध्ये महादी चित्त्याला चार पिल्ले या ठिकाणी जन्मलेली आहेत तर कुनो हे परत एकदा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मग कमेंट करून सांगा हे जे काही कुनो नॅशनल पार्क आहे ते कोणत्या राज्यामधील पार्क आहे पुढचा प्रश्न भारत कोणत्या देशासोबत प्रवासी फेरी सुरू करणार आहे म्हणजे ही जी काही फॅसिलिटी आहे ही सेवा आहे ही सुरू करना रहे। तर है या ठिकाणी सुरू करणार आहे तर श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पुरुष आणि महिला संघाने आशियाई खो खो स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर भारताने या ठिकाणी जिंकली आहे पुरुषांची आणि महिलांचे जी काही संघाची काही आशियाई खो खो स्पर्धा होती ती या ठिकाणी चॅम्पियनशिप जिंकलेली आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण का पाहिलं जो काही मागचा आठवडा संपलेला आहे त्याच्यावरील किंवा त्याच्यामधील जे काही निवडक अतिमहत्वाचे सिलेक्टिव्ह करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न बनत असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचे असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना परत एकदा बोलेल नवीन नसेल केलं तर सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण दोन मिनिटांमध्ये रिव्हिजन टाकूया जसं की दोन एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस चार एप्रिलला असतो खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिलला असतो राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिलला असतो जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिलला असतो जलसंधारण दिवस अकरा एप्रिलला असतो महात्मा ज्योतिबा फुले आणि जागतिक पार्किन्सन दिवस असतो तेरा एप्रिलला असतो जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिलला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिलला असतो जागतिक कला दिवस जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिलला असतो जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय स्मारकी व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस एकवीस एप्रिलला असतो भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिलला असतो जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिलला असतो जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिलला असतो भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिलला असतो जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिलला असतो जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस एकोणतीस एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि तीस एप्रिलला असतो आयुष्यमान भारत दिवस